नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। देशात कोरोनासारख्या विषाणूने थैमान घातले आहे। नागरिकांचे जनजीवन त्यामुळे विस्कळीत झाले आहे। या महाभयंकर कोरोना विषाणूला देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे। व्यायाम करा, प्रतिकार शक्ती वाढवा, असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी नागरिकांना केले आहे। ते म्हणाले, आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, नेहमी वेळेवर हात धुवा, स्वतःची तसेच घरच्यांची काळजी घ्या, नेहमी मास्क वापरा, प्रशासनाला सहकार्य करा व कोरोना टाळा, असे संजय काका पाटील यांनी आवाहन केले। कोरोनासारख्या या रोगाच्या साथीमुळे सगळ्या जगाची, भारत देशाची अर्थव्यवस्था सगळी कोलमडलेली आपण सगळी मंडळी पाहतोय। त्यामुळे नव्या जोमानं, नव्या जिद्दीनं आपणाला सगळ्यांना कामाला लागायचं आहे। या कोरोनाचा प्रादुर्भाव संपला एकदा या लॉकडाऊन नंतर की आपण सगळ्यांनी मिळून जिद्दीनं जोमानं कामाला लागलो तर चायनांच्या बाबतीमध्ये अधिक प्रश्नचिन्ह या देशापुढं उभा राहिलेलं आहे, चायना या देशापुढं। त्यामुळे भारत देशाला ती एक संधी आहे आणि ही संधी आपण टॅप करण्यासाठी किंवा घेण्यासाठी सगळ्यांनी आपण हा देश पुढे नेण्यासाठी काम केलं पाहिजे। मी या लॉकडाऊनच्या काळामध्ये सकाळी 1-2 तास चांगला व्यायाम करतो। पूर्वी तालीम केल्यामुळं व्यायामाची सवय होती, पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये पुन्हा ती सवय तुटली आणि या निमित्तानं मला पुन्हा 84 आज लॉकडाऊनच्या निमित्तानं बाहेर कुठं जास्त जाता येत नाही, जायचं नाही, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण या निमित्तानं समजून घेऊन व्यायामाला पुन्हा सुरुवात केली। चांगला व्यायाम चालू केला, जोर, बैठका, क्रंचीस, योगासनं, या ठिकाणी प्राणायाम, या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं करून पुन्हा फिटनेस आणून नव्या जिद्दीनं, नव्या जोमानं, नव्या उमेदीनं सगळ्यांनी आपण कामाला लागूया। प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर कोरोनासारख्या या संकटाला आपण निश्चितपणानं आपली तब्येत चांगली, हेल्थ चांगली ठेवली तर याचा फायदा होणार आहे। तेव्हा सगळ्यांनी या गोष्टीकडं थोडंसं लक्ष द्यावं आणि उद्या या अर्थव्यवस्था अडचणीची झाल्यामुळं आपणाला त्यामध्ये जिद्दीनं, जोमानं कामाला लागण्यासाठी पुन्हा आत्मविश्वासानं, व्यायामानं तो आत्मविश्वास निर्माण होतो, त्या आत्मविश्वासानं आपण सगळी कामाला लागलं पाहिजे। इरिगेशनच्या सगळ्या स्कीम असतील, ताकारी, टेंबू, म्हैशा, या सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ माझे फॉलोअप चालू आहेत। अनेक तालुक्यामधून मी जाऊन आलो, अनेक ठिकाणी मी जाऊन आलो, सोशल डिस्टन्स हा अंतर पाळलं, ज्या काळजी घ्यायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी काळजी घेऊन निश्चितपणानं सामान्य माणसांना, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून, जिल्ह्याचा खासदार म्हणून जे काम करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला करतोय। माझी आपल्या सगळ्या मंडळींना विनंती आहे की प्रशासन आणि आम्ही सगळे या आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी तुमच्या साथीनं काम करतोय। पण हे एकदा लॉकडाऊन उठल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी अतिशय जिद्दीनं, जोमानं कामाला लागणं पाहिजे आणि मग या इरिगेशन स्कीम्स असतील, त्या द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी असतील, डाळी बागायतदारांच्या अडचणी असतील, या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, त्याच्यावर काय उपाय आणि त्यावेळच्या केलेल्या काही घटना या निश्चितपणानं शेतकऱ्यांना थोड्याशा दिलासा देणाऱ्या ठरलेल्या आहेत। तेव्हा तो बेदाणा असेल, मार्केट बंद झाल्यामुळं मार्केटिंगचा माल पुन्हा बेदाणा करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, गहू कमी पडत होता तो मध्य प्रदेशमधला भाग असेल, तिथनं गाड्या मागवण्याची भूमिका असेल, MSCB चे प्रश्न असतील, ट्रान्सफॉर्मर असतील,
ते रिपेरीला जिथं देत होते त्या मालकांच्यापासून अगदी तिथं लागणाऱ्या कामगारापर्यंत सगळ्या गोष्टी चौकशी करून आम्ही या गोष्टीकडे लक्ष देतो आहे. पुन्हा एकदा माझी आपल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना युवक मित्रांना माझी निश्चितपणानं विनंती आहे की उद्याचं हे संकट संपल्यानंतर आर्थिक संकट आपल्यावर जे उभा राहिलेलं आहे त्या संकटाला खऱ्या अर्थानं आपणाला तोंड देण्यासाठी नव्या जिद्दीनं नव्या जोमानं पुन्हा एकदा ताकदीनं आत्मविश्वासानं आपण सगळे काम करण्यासाठी थोडा एक्सरसाइज थोडा वर्कआउट आपण सगळी मंडळी करून कामाला लागूया एवढीच आपणाला या निमित्तानं विनंती करतो.